फेरीला पाडणे हा भाग नाही आहे मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने. तुम्ही रोज आता तो परत काय होतो प्रश्न मराठवाड्याकडून सुटून खैरेवरी. गेल्या 35 वर्षामध्ये असला मुख्य खासदार आमदार मूर्ख खासदार आमदार मी कधी पाहिला नाही. ज्याला समजतच नाही काही त्याच्याबद्दल अंदाज काही मतलब येत नाही. पहिल्यांदा तुम्ही निवडून दिलं त्यांना. माझा निवडून दिलं माझा उपचार प्रमुख होता तो. निवडून कशाला दिलं मी त्याला पुढे केलेलं आहे. उपचार प्रमुख होता माझ्या तो भाग वेगळा आहे. मी त्या प्रश्नाकडे जात नाही आता. मी बोलेन त्याविषयी. एक दिवस खैरे विषयी खैरे पॅटर्न हे एक दिवस बसू आपण सगळे परत खैरेवरती एक दिवस घेऊ सगळे. औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्हा आणि या जिल्ह्याची वाट कशी लागली या शहराची वाट कशी लागली या विषयावर लवकरच तुम्हाला बोलवील मी. आणि गेल्या 71 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये 35 वर्ष दुष्काळ पडलेला आहे. हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. याला जबाबदार राज्यातले चारही पक्ष आहेत राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आणि BJP. या चारही पक्षांनी मराठवाड्याकडे लक्ष दिलेलं नाही. मराठवाड्याला हक्काचं गोदावरी खोऱ्याचं 32 TMC पाणी मिळालेलं नाही. कृष्णा खोऱ्याचं 2700 TM पाणी मिळालेलं नाही. आणि यामुळे मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बेकारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला. मराठवाड्यात शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि महाराष्ट्रातल्या एकंदरीत राजकारणामध्ये पाहिलं असेल तर आत्ताची परिस्थिती काय चाललेली आहे. मराठवाड्यामध्ये 80% गावांमध्ये प्यायला पाणी नाही. आणि मराठवाड्यामध्ये काय चाललेलं आहे तर युती कुणाची व्हावी आघाडी कुणाची व्हावी राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टीत मजबूर आहेत. आणि म्हणून मराठवाडा विकास सेना म्हणून माझा राजकीय पक्ष मराठवाड्यातला मी देणेदार असल्यामुळे मराठवाड्याच्या प्रश्नासाठी मी मागणी करतो एक 5 वर्षासाठी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना 1-1.5 हजार रुपये पर मंथ खर्चासाठी दिले पाहिजेत. म्हणजे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना उभं राहता येईल. मराठवाड्याचं दरडोई उत्पन्न कमी आहेत. मराठवाड्याचा निर्देशांक कमी आहे. मराठवाड्याचं मानवी निर्देशांकामध्ये कमी आहेत. मराठवाड्याचं दरडोई उत्पन्न कमी आहे. आणि मराठवाड्याची आणेवारीसुद्धा 50%पेक्षा कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याने जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून मराठवाड्याला 5 वर्षासाठी विशेष पॅकेज दिलं पाहिजेत. विशेष अनुदान दिलं पाहिजेत. म्हणून शेतकऱ्यांना 10,000 रुपये एकरी देण्यात यावे. शेतमजुरांना 5,000 रुपये एकरी देण्यात यावे. जो बेकार फिरतोय आज मराठवाड्यामध्ये त्या बेकारांना 2-5 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे. आणि उद्योगधंदा त्यांना उभा करून दिला पाहिजेत. ते करता येत नसेल तर मराठवाड्यातल्या सगळ्या तरुणांना जसं जमेल तसं नोकरीमध्ये पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजेत. 1900 भारत स्वतंत्र झाल्यानंतर नागपूर करार झाला. नागपूर करारामध्ये मराठवाड्यातल्या तरुणांना 16.5% प्राधान्य नोकरीमध्ये मिळायला पाहिजे होतं. ते मराठवाड्यात मिळालेलं नाही आहे. आता जवळजवळ 72,000 नोकऱ्या भरती होणार आहेत. त्याच्यामध्ये 16.5% सरकारमध्ये आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मराठवाड्यातल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. ही माझी मागणी आहे. मराठवाड्यातलं दळणवळण शिक्षण आणि मराठवाड्यातली रेल्वे ही महत्त्वाची आहे. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद ते चाळीसगाव हा रेल्वे मार्ग प्राधान्यानं झाला पाहिजेत अशी मराठवाडा विकास सेनेची प्रमुखाने मागणी आहे. परत कोपरगाव ते रोटेगाव हा मार्गसुद्धा मराठवाड्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या घेऊन मराठवाड्याच्या प्रश्नासाठी मी लवकरच आंदोलनाच्या पवित्र्यात राहणार आहे. आता सध्या पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून मराठवाड्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या त्यांच्या कानावर टाकलेल्या आहेत. येत्या काही काळामध्ये राजकीय पक्ष म्हणून मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये मराठवाडा विकास सेना उमेदवार उभे करणार आहेत. आणि राजकारणाची इच्छासुद्धा मराठवाड्यामध्ये जोपर्यंत तयार होत नाही मराठवाड्यातले एकत्रित येऊन जोपर्यंत प्रश्न सुटत नाही मराठवाड्यातले लोक एकत्र येऊन मराठवाड्याच्या विकासासाठी लढणार नाहीत तर मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाही. म्हणून माझ्या पक्षाने ठरवलेलं आहे की मराठवाड्यामध्ये 48 विधानसभा आणि 8 लोकसभा आम्ही पक्षातर्फे लढवणार आहोत.
एवढीच या ठिकाणी मी सांगतो आणि माझं संपवतो. मी सुभाष पाटील, मराठवाडा विकास सेना संस्थापक अध्यक्ष.